नमस्कार मित्रांनो, स्पर्धा जगत चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. रेल्वेवरील उदाहरणं आपण बघत आहोत. यापूर्वी आपले दोन व्हिडिओ जे की बेसिकपासून आपण शिकवले ते ऑलरेडी तयार आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आणि थोडंसं त्याच्या पुढचा टॉपिक बघत आहे आपण की एखाद्या वेळेस आपल्याला पुलाची आणि समजा बोगद्याची वगैरे असे प्लॅटफॉर्मची असे लांबी दिलेली असती, रेल्वेची स्पीड वगैरे दिलेली असती आणि आपल्याला अशा प्रकारची उदाहरणं विचारतात. ठीक आहे, तर बऱ्याच मित्रांना 18:5 किंवा 5:18 अशा प्रकारामध्ये सोडवायला अवघड जातात. कुठं किंवा कोणते वापरायचं ते कळत नाही आहे. तर आपण मागच्या दोन्ही व्हिडिओमध्ये बेसिक सांगितलेलं आहे त्यामध्ये, आणि 18:5 किंवा 5:18 याचा वापर नाही केलेला. डायरेक्ट आपण कन्सेप्ट समजून घेतला आणि उदाहरणं सॉल्व केले. त्याचप्रकारे तशाच पद्धतीनं आज पण आपण हे प्रकारचे प्रश्न सोडवणार आहोत. तर काही नाही मित्रांनो, एकदा उदाहरण बघूया आणि एक दोन प्रश्न सोडवल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल. आणि ज्या मित्रांनी ते व्हिडिओ बघितले नसेल बेसिकचे, तर बेसिक व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला खूप डिटेलमध्ये समजेल. बघा मित्रांनो, एक काय सांगितलेलं आपल्याला ह्या प्रश्नामध्ये की ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी 220 मीटर लांबीची आगगाडी एक पूल 36 सेकंदात पार करते. ठीक आहे, तर पुलाची लांबी आपल्याला विचारलेली आहे. ठीक आहे, गाडीचा आपल्याला वेग दिला आहे, तिने किती मीटर लांबीची ती दिली आणि आपल्याला विचारलं की ती 36 सेकंदामध्ये तो पूल प्लस तिची स्वतःची लांबी ती क्रॉस करते. तर बघा मित्रांनो, खूप सोपं आहे. आपल्याला जी माहिती दिली ती काढूया आपण पहिलं. ठीक आहे, बघा तिचा स्पीड दिला आपल्याला 60 किलोमीटर प्रति आवर. म्हणजे आपण याला कसं लिहायचं बघा, मागच्या आपण व्हिडिओमध्ये जसं सांगितलं त्याचप्रमाणे जात आहे आपण. नेक्स्ट पार्ट असं समजा त्याचा की बघ, अंतर लिहिते आपण, अंतर कशामध्ये मीटरमध्ये घेते. ठीक आहे, आणि इकडं वेळ घेते सेकंदामध्ये, म्हणजे आपल्याला आन्सर काढायला जरा सोपं जाईल. ठीक आहे, तर ते त्यांनी आपल्याला काय सांगितलं की ताशी 60 किलोमीटर म्हणजे काय, 60 किलोमीटर एका तासामध्ये. तर आपण जर याचा किलोमीटरचं मीटरमध्ये घ्यायला लागलो तर किती, मी तुम्हाला पहिलं सांगितलं 3 शून्य द्या किंवा 1000 गुणा, म्हणजे काय होऊन जाईल तुमचं मीटरमध्ये डिस्टन्स येऊन जाईल. 60,000 काय झाले, मीटरमध्ये झालं आपलं. ठीक आहे, किती वेळामध्ये सांगितलं त्यांनी की एका तासात, म्हणजे किती, 36 सेकंदामध्ये. एवढं लक्षात ठेवा तुम्हाला लिहिताना, हे खूप महत्त्वाचं आहे. किंवा 60 किलोमीटरचं मी लिहिताना लगेच काय केलं, 60,000 लिहून घेतले. ठीक आहे, आणि नाही लक्षात आलं तर समोर फक्त 3 शून्य द्या, तुमचं मीटरमध्ये किलोमीटरचं मीटरमध्ये रूपांतर येऊन जाईल. आणि इथं वेळ घेतली आपण एका तासामध्ये, आपल्याला माहिती 36 सेकंद असतात म्हणून. आता बघा किती सोपं झालं की बाबा 60,000 मीटर 36 सेकंदामध्ये जाते. आपल्याला काय की 36 सेकंदामध्ये किती अंतर जाईल हे काढायचं आहे. ठीक आहे, तर सेकंदाखाली सेकंद लिहूया, 36 सेकंद. ठीक आहे, तर ह्या 36 सेकंदामध्ये ती काय करणार आहे बघा. तर आपल्याला काय विचारलंय, तिथं काय सांगितलंय, पूल आणि स्वतःची लांबी ती ओलांडणार आहे. आपल्याला पुलाला ओलांडते ते त्यांनी असं सांगितलं 36 सेकंदामध्ये. तर ह्या तेवढ्या वेळामध्ये, ह्या वेळामध्ये ती ओलांडणार आहे पुलाला. ठीक आहे, प्लस तिची स्वतःची लांबी. ठीक आहे, स्वतःच्या लांबीला. ठीक आहे, रेल्वे स्वतःची. तर आपल्याला इथं लांबी किती, 220 मीटर लांबीची स्वतः, म्हणजे आगगाडीची लांबी तर दिलेली आहे. ठीक आहे, 220 मीटर जे पण आन्सर येणार आहे आपलं, त्या आन्सरमधून जर तुम्ही समजा याला 220 मायनस केलं तर येणारे आन्सर काय असणार आहे, ती पुलाची लांबी असणार आहे. ठीक आहे, आणि थोडंसं समजून घ्या. उदाहरण खूप सोप्या पद्धतीने सोडवते आपण, काहीच अवघड नाही, डायरेक्ट तुम्ही सोडू शकता. फक्त एकदा कन्सेप्ट सांगते मी तुम्हाला. आणि जर समजा तुम्हाला जर पुलाची लांबी दिली असती तर आपण रेल्वेची काढली असती. मागची उदाहरणं आपण असेच सोडवले. ठीक आहे, काहीच नाही केलं. आपण काय केलं की एका तासामध्ये 60 किलोमीटर जाते. 60,000 आपण ते मीटरमध्ये लिहिलं, म्हणजे 36 सेकंदात 60,000. तर 36 सेकंदात किती, आता असं लिहून झालं, तुम्ही समोरासमोर येत 2 शून्य डायरेक्ट काटू शकता इथले असे. आणि याचे जर नसले काटायचं तर डायरेक्ट तिरका गुणाकार करून घ्यायचा आपल्याला. ठीक आहे, ज्याला जसं जमाल सोपं जाईल तसं. ठीक आहे, तर हे मी नंतर, हे आपण नंतर घेऊया 220 मीटर लांबी. तर बघा वरती काय राहिलं, 600 गुणाकारामध्ये 36 राहिले, भागाकारामध्ये किती राहिले, 36 राहिले. ठीक आहे, जर आपण 2 शून्य इथं ठेवले असते आणि नंतर इथं 2, तर ह्यावेळेस आपण ते काटले असते. ठीक आहे, आपण ऑलरेडी काटून घेतले. आता 36 भाग जातो 36 एक 36, किती उरले, 600. हेच आपलं काय झालं, आन्सर झालं. 600 मीटर अंतर तिनं कापलं, पण कशा कशाचं कापलं, तिनं पुलाचं अंतर कापलं आणि स्वतःचं त्याच्याबरोबर, म्हणजे एवढं अंतर, 2 अंतर झाले तिचे. ठीक आहे,
तर 600 मायनस आपण काय करणार, मग 220 करणार. 600 मायनस 220 तर ॲन्सर येणार आपलं 380. 380 मीटर हेच काय झालं तर पुलाची लांबी झाली. आपल्याला पुलाची लांबी विचारली. इतक्या सोप्या साध्या सिम्पल पद्धतीनं आपण कुठं 18:5 किंवा 5:18 याचा वापर नाही केला कोणत्या गोष्टीच नाही. फक्त माहिती दिली 60 किलोमीटरचं प्रति किलोमीटरचं मीटरमध्ये रूपांतर करून घेतलं, सोबतच सेकंदाचं पण. ठीक आहे, तर आपण काय केलं तर आपल्याला मीटरमध्ये ॲन्सर निघणार होतं म्हणून एकदम आपण सुरुवातीलाच ते लिहून घेतलं. नेक्स्ट उदाहरण बघूया, अशाच प्रकारात काही डाऊट राहिले तुमचे क्लिअर होऊन जातील. हे उदाहरण बघा मित्रांनो, की 50 किलोमीटर प्रति हवर वेगाने जाणारी एक आगगाडी 75 मीटर लांबीचा एक प्लॅटफॉर्म 9 सेकंदात ओलांडते तर गाडीची लांबी किती असं आपल्याला विचारलेलं आहे. आपण सेम जुन्या पद्धतीनं जसं सोडवतो तसं सोडूया. बघा काय आपल्याला अंतर काढायचं आहे. ठीक आहे, आपल्याला अंतर काढायचं आहे. अंतर आपण कशामध्ये घेणार तर मीटरमध्ये घेणार. इथं लिहून घ्या पहिलं अंतर मीटरमध्ये आणि त्याच्यानंतर वेळ. वेळ घेऊ आहे आपण सेकंदामध्ये. ठीक आहे, अंतर काय 50 किलोमीटर प्रति आवर म्हणजे काय, 50 वरती 3 शून्य टाकून घेतले 50,000 मीटर झाले आणि 3600 सेकंद म्हणजे एका तासात 50 किलोमीटर जाते ही तिची आपल्याला स्पीड दिली. ठीक आहे, आता आगगाडी किती 75 मीटर लांबीचा एक प्लॅटफॉर्म म्हणजे 75 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे, तर जाऊ द्या ते काय दोन्ही मिळून किती 9 सेकंदामध्ये ओलांडते. ठीक आहे, तर आपल्याला काय सांगितलेलं की 3600 सेकंदामध्ये 50,000 मीटर जाते तर 9 सेकंदात किती जाईल हे आपण अंतर काढायचं आहे. आणि हे निघालेलं अंतर काय असणार आहे, रेल्वेची काय प्लॅटफॉर्मची लांबी असणार आहे, प्लॅटफॉर्मची लांबी प्लस ते रेल्वेची स्वतःची लांबी. ठीक आहे, स्वतःची लांबी काय जे असेल ते येणार आपल्याला काय कोणाची लांबी दिली त्याच्यापैकी आपल्याला दिलेली 75 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म म्हणजे आपल्याला गाडीची लांबी काढायची. हे जर नाही लक्षात ठेवलं तुम्ही, एकदा ॲन्सर काढून घ्यायचं आणि राहिलेली काय जी दिलेली असेल माहिती ती लांबी आपण मायनस करायची. येणार काहीही विचारू द्या तुम्हाला, दोन्हीपैकी एक ला गाडीची विचारू द्या किंवा प्लॅटफॉर्मची, ते तुमचं काय असणार आहे ॲन्सर असणार आहे. ठीक आहे, तर बघा समोरासमोरचे 2 शून्य सहज काढू शकता तुम्ही असे. आता काय राहिलं, 500 गुणाकारामध्ये 9 म्हणजे आपण याचा तिरका गुणाकार करत आहे. ठीक आहे, 500 गुणाकारामध्ये 9 भागिले 36. ठीक आहे, 9 ने भाग जातो 9 1 9 9 4 36. 4 ने भागून घेऊ, 4 1 4 खाली उरलं 1, 4 2 8 2 उरले 4 25 125. 125 मधून 75 मायनस केले तर आपल्याला येते ॲन्सर 50 आणि हे मीटर खाली मीटर लिहिते म्हणून 50 मीटर झालं. ठीक आहे, तरी 50 मीटर आपण काय 50 मीटर लांबी झाली आहे गाडीची. ठीक आहे, आणि प्लॅटफॉर्मची किती आहे 75, दोन्ही मिळून किती येणार आहे आपला ॲन्सर तर 125. 125 ती 9 सेकंदात पार करते. ठीक आहे, अंतर आपल्याला विचारलं काय तर गाडीची लांबी विचारली, आपण लिहिली 50 मीटर लांबी. इतक्या साध्या सिम्पल पद्धतीने तुम्ही हे गणित सोडू शकता. नेक्स्ट उदाहरण बघूया. हे उदाहरण बघा मित्रांनो, की 130 मीटर लांबीची एक ट्रेन ताशी 45 किलोमीटर वेगाने धावते. ही ट्रेन एक पूल 30 सेकंदात पार करते तर पुलाची लांबी किती. आपल्याला माहिती दिली, तिची स्पीड आपण पहिली लिहून घेऊया. काय तर बघा काय सांगितलेलं 45 किलोमीटर प्रति हवर म्हणजे कसं, की 45 किलोमीटर आपण मीटरमध्ये लिहितोय 45,000 मीटर. ठीक आहे, अंतर मीटरमध्ये. ठीक आहे, आणि वेळ कसा घेतला आपण सेकंदामध्ये. ठीक आहे, तर काय 3600 सेकंद एका तासामध्ये 3600 सेकंद असतात म्हणून की ताशी 45 किलोमीटर तर आपण काय केलं सेकंदात 3600 सेकंदामध्ये 25,000 किलोमीटर. ठीक आहे, आणि आपल्याला सांगितलं ते 30 सेकंदामध्ये पार करते तर आपण इथं लिहून घ्यायचं सेकंदाखाली सेकंद लिहिले 30 सेकंदामध्ये किती अंतर पार करेल. ठीक आहे, तर हे पहिलं काढून घेऊ आपण. ठीक आहे, आता हे समोरासमोरचे 2 शून्य आपण सहज काढू शकतो. ठीक आहे, आता याचा तिरका गुणाकार करायचा आहे. 450 गुणाकारामध्ये 30 भागिले 36 इतक्या शॉर्टमध्ये आपण जिथल्या तिथं लिहू शकतो. ठीक आहे, बघा आता 9 ने भाग जातो 9 4 36 9 5 45 हा 0 इथं दिला, 4 उरले 4 ने याला भागून घेऊया. याला पहिलं 2 ने भागूया, 2 2 4 आणि हे झाले 15. याला परत याचे हाफ 25. ठीक आहे, 15 गुणाकारामध्ये 25 15 5 75 5 7 44 15 2 3 7 37 एकूण अंतर तिनं 375 मीटर पार केलं. ठीक आहे, तर काय सांगितलेलं आहे आपल्याला 130 मीटर लांबीची ट्रेन आणि विचारलं काय पुलाची लांबी तर 375 मधून आपल्याला काय करायचं आहे 130 मीटर मायनस करायचं आहे लांबीची
सॉरी म्हणजे रेल्वेची लांबी मायनस करायची, जे येणारे आन्सर काय असणार आहे, पुलाची लांबी असणारी. तर बघा 375 मधून 130 मायनस केले, 5 शून्य गेले 5, 7 गेले 4 आणि 3 गेला 2. 245 मीटर लांबीचा काय असणार आहे तो, तर ते पूल असणार आहे. ठीक आहे, तर आपल्याला काय विचारलं, पुलाची लांबी किती. म्हणजे एवढं एकदम बेसिकपासून आपण म्हणजे कोणतंही सूत्र वगैरे काही वापरायची गरज पडत नाही, काही नाही. आपल्याला फक्त बेसिक नॉलेज माहिती आहे की बा एका तासामध्ये 3600 सेकंद असतात आणि 45 किलोमीटरमध्ये, तर म्हणजे याला गुणाकारामध्ये 1000 करा किंवा मग तुम्ही डायरेक्ट 3 शून्य टाका, 45,000 मीटर तुमचे होऊन जातात. मीटरमध्ये कन्वर्ट करतो आहे आपण, ठीक आहे, छोट्या रूपात कन्वर्ट करतो आहे आणि येणार आपलं तिरका गुणाकार करून आन्सर काढतो आहे. ठीक आहे, नेक्स्ट उदाहरण बघूया. बघा हे उदाहरण काय सांगतं, 60 किलोमीटर प्रति हवर वेगाने जाणारी एक रेल्वे 150 मीटर लांबीचा एक बोगदा 21 सेकंदात ओलांडते, तर त्या गाडीची लांबी किती. लांबी विचारली आपल्याला, ठीक आहे, तिची स्पीड दिलेली आपल्याला 60 किलोमीटर प्रति हवर. आपण काय करतोय, अंतर लिहितोय मीटरमध्ये आणि वेळ घेतोय, ठीक आहे, सेकंदामध्ये. बघा काय, 60 किलोमीटर, 60 किलोमीटरचे जर आपण याच्यामध्ये मीटरमध्ये केले 60,000 मीटर आणि वेळ किती आपल्याला तर माहिती आहे, एका तासामध्ये म्हणल्यावर 3600 सेकंद आणि तो जो बोगदा आहे 21 सेकंदात ओलांडते. ठीक आहे, 21 सेकंदामध्ये आपल्याला हेच काढायचं आहे, 21 सेकंदामध्ये ती किती अंतर जाते. याच्यामध्ये अंतरामध्ये रेल्वेचं अंतर प्लस बोगद्याचं अंतर असणार आहे. ठीक आहे, तर बघा तिरका गुणाकार करून घ्या, समोरासमोरचे 2 शून्य काटून घेऊया. 600 गुणाकारामध्ये 21 होतात आणि भागाकारामध्ये 36. ठीक आहे, आता याला भाग देऊया, 3 जातो, 3 7 21, 3 1 3 3 2 6 12. ठीक आहे, तर 12 1 12, 12 5 60, वरती 0 राहिला. ठीक आहे, 7 50, तर 7 5 35 होतात, म्हणजे 350 आपलं काय झालं, एकूण अंतर झालं. 21 सेकंदामध्ये 350 मीटर अंतर ती गेली, पण आपल्याला 150 मीटर काय झालेलं आहे, बोगद्याचं अंतर दिलेलं आहे. आपल्याला विचारलं काय, तर गाडीची लांबी विचारलेली आहे. ठीक आहे, तर गाडीची लांबी काय, बोगदा प्लस हे जे 350 अंतर काय, बोगदा प्लस गाडीचं अंतर आहे. आपण त्यातून 150 मायनस करूया बोगद्याचं अंतर, तर काय उरणार आहे, 200 मीटर. जे येणार आहे ते 200 मीटर आन्सर हे काय असणार आहे, आपल्याला त्या गाडीचं आन्सर असणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे मला असं वाटतं की नवीन काहीतरी तुम्हाला शिकायला भेटलं असेल आणि ज्या मित्रांना 8 5 किंवा 5 18 अशा प्रकारच्या गणितामध्ये सोडवला जरा किचकट वाटत होते आणि उत्तर येण्याला ते कुठं कधी काय घ्यायचं ते मित्रांना कळत नाही आहे. ठीक आहे, ती पण मेथड सोपी आहे, पण ही मेथड त्याच्यापेक्षा एकदम बेस्ट आहे. आपल्याला लगेच लक्ष देऊन जातं किलोमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट करायला आणि तासाचं पण. ठीक आहे, एक तिरका गुणाकार करतो आहे आपण, हे सगळं लिहायची गरज नाही, तुम्ही एकदम शॉर्टमध्ये सोडू शकता एकदा प्रॅक्टिस झाल्यावरती. तर आशा करतो तुम्हाला दिलेली माहिती समजली असेल आणि याच टॉपिकवरचा म्हणजे रेल्वेवरील उदाहरणं आपण नेक्स्ट पार्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत बनून राहा आपल्या चॅनलशी आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.